स्वागत आता बातम्या पाहू गजरात आणि गुलाल खोबऱ्याची उधळण करत जोतिबाच्या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस आज मोठ्या उत्साहात पार पडला सुमारे सहा लाख भाविकांनी आज जोतिबा डोंगरावर हजेरी लावली होती पहाटे तीन वाजता मंदिरामध्ये घंटानाथ झाला आणि आजच्या मुख्य यात्रेला सुरुवात झाली यावर्षी ज्योतिबाची शासकीय पूजा पन्हाळ्याचे तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या हस्ते झाली तर मानाच्या पूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं दोन वर्षाच्या खंडानंतर यात्रा होत भाविकांच्या भक्तीला आणि उत्साहाला जणू उदाहरण आलं होतं आज ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस आजच्या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश या राज्यातूनही लाखो भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल झाले होते पहाटे तीन वाजता घंटा करून का आणि काकड आरतीनं आजच्या दिवसाची सुरुवात झाली पन्हाळ्याचे तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या हस्ते ज्योतिबाची शासकीय पूजा झाली त्यांच्यासोबत प्रांताधिकारी अमित माळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी उपस्थित होते आज दिवसभर मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले अगदी पहाटेपासूनच मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी अलौट गर्दी केली होती दुपारी एक वाजण्याच्या सुमाराला सातारा जिल्ह्यातील इनाम पाडळी इथल्या मानाच्या प्रथम क्रमांकाच्या सासनकाठीचं पूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे जिल्हाधिकारी राहुल रेखावर उपस्थित होते ज्योतिबा डोंगरावर मानाच्या अठरा सासनकाठ्यासहित शहाण्णव सासनकाठ्या दाखल झाल्या होत्या पारंपरिक वाद्य ढोल ताशा हलगी पिपाणीच्या गजरात आणि गुलाल खोबऱ्याची उधळण करत गुलालामध्ये नाहून सासनकाठ्या नाचवण्यात आल्या सायंकाळी साडेपाच वाजता तोफेची सलामी झाली आणि जोतिबाच्या पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली ही पालखी सायंकाळी साडेसहा वाजता यमाई मंदिरात जाऊन तिथं यमाई देवीचा जमदग्नीबरोबर विवाह सोहळा संपन्न झाला त्यावेळी पालखीवर गुलाल खोबऱ्याची उधळण करत पालखीचं दर्शन घेऊन लाखो भाविकांनी चांग गजर केला दरम्यान महाराष्ट्र आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार देशात अग्रस्थानी यावं असं साकडं आपण जोतिबा रायला घातल्याचं नामदार शंभूराजे देसाई यांनी सांगितलं कोविडच्या कोविड कमी झाल्यानंतर पहिलीची यात्रा गेल्या दोन वर्षानंतर आज ज्योतिबा रायाची या ठिकाणी पार पडते आहे भक्त भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे आणि भक्तिभावानं लोक दर्शन घेत आहेत महाराष्ट्र राज्यावर ज्योतिबा रायाचा कृपाशीर्वाद राहावा ठाकरे सरकार आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य देशातलं पहिल्या नंबरचं राज्य करण्याची ताकद शक्ती आमच्या महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला ज्योतिबा रायानं द्यावी अशी ज्योतिबा रायाच्या चरणी मी प्रार्थना केलेली आहे दोन वर्षाच्या खंडानंतर यंदा भरलेल्या जोतिबाच्या यात्रेमध्ये सुमारे सहा लाख भाविक सहभागी झालेत ही यात्रा निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनानं विशेष दक्षता घेतली आहे आरोग्य विभागाची तीन पथकं कार्यरत असून डोंगरावर एजा करण्यासाठी पोलिसांनी एकेरी वाहतूक व्यवस्था ठेवली आहे शिवाय सहजसेवा आणि आर के मेहता ट्रस्टच्या वतीनं जोतिबा डोंगरावर अन्नछत्र सुरू आहे तर व्हाईट आर्मी सारख्या स्वयंसेवी संस्थांनी पोलिसांना बंदोबस्तामध्ये सहकार्य केलं आहे